Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, in this video we are going to see the explanation of the lesson reading works of art in Marathi. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started. Vidyarthi Mitranno, ya video madhe apan reading works of art ya lessons Marathi madhe bhashantar pahanar ahot. सईद हैदर रजा. सईद हैदर रजा, पॉप्युलरली नोन ॲज रजा, वॉज अ रिनाउंड इंडियन आर्टिस्ट. सईद हैदर रजा, जे रजा या नावाने लोकप्रिय होते, ते एक प्रख्यात भारतीय कलाकार होते. सिंपल जिओमेट्रिक शेप्स, स्ट्रायकिंग कलर कॉम्बिनेशन्स, कॅप्च्युएटिंग कॉम्बिनेशन्स, दीज आर सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ हिज पेंटिंग्स. सामान्य भौमितिक आकार, वेधक रंगसंगती, आकर्षक रचना ही त्यांच्या पेंटिंग्सची काही वैशिष्ट्ये आहेत. अँड सो आर द कलर्स ब्ल्यू अँड ऑरेंज. आणि त्याचप्रमाणे निळा आणि केशरी हे दोन रंगही त्यांच्या पेंटिंग्सची वैशिष्ट्ये आहेत. यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स. तुम्हाला हे दोन्ही रंग त्यांच्या जवळजवळ सर्वच पेंटिंगमध्ये पाहायला मिळतील. नन ऑफ हिज पेंटिंग्स डिपिक्ट लाईफ लाईक ह्युमन फिगर्स और कॉपीज ऑफ सीन्स फ्रॉम हिज एन्वायरमेंट. त्यांची कुठलीही चित्र सजीव मानवी आकृती किंवा सभोवतालच्या देखाव्यांचं दर्शन घडवत नाहीत. म्हणजे ह्या दोन गोष्टी आपल्याला त्यांच्या चित्रांमध्ये दिसत नाहीत. हिज पेंटिंग्स बिलॉन्ग टू द ॲबस्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग्स. त्यांची चित्र ही ॲबस्ट्रॅक्ट म्हणजेच अमूर्त या रंगकृतीच्या शैलीत मोडणारी आहेत. सच पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्स्टर्नल फॅक्टर. अशा प्रकारची चित्र कोणत्याही बाह्य घटकांनी प्रभावित झालेली नसतात. दे ओरिजिनेट वेन द आर्टिस्ट ट्राईज टू पीप इन टू हिज ओन इनर माइंड. कोणताही कलाकार आपल्या स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहतो, त्यातूनच ती साकार होतात. दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स, ट्रायंगल्स, स्क्वेअर्स, रेक्टँगल्स, लाईन्स, डॉट्स इन डिफरंट कंपोजिशन्स, यूजिंग इफेक्टिव टेक्निक्स ऑफ अप्लाइंग पेंट, अट्रॅक्टिव कलर कॉम्बिनेशन्स, अचीविंग बॅलन्स इन सम प्लेसेस अँड क्रिएटिंग इमबॅलन्स इन अदर प्लेसेस. ही चित्र वर्तुळे, त्रिकोण, चौकोन, आयत, रेषा, ठिपके यांच्या वैविध्यपूर्ण रचनात्मक मांडणीतून, तसेच अनेकविध रंग, आकर्षक रंगसंगती, जागेचे काही ठिकाणी सुयोग्य संतुलन साधणे आणि काही ठिकाणी असमतोल निर्माण करणे यांसारख्या प्रभावी तंत्रांचा वापर करून तयार केली जातात. रजा फाउंड हिज पेंटिंग्स थ्रू हिज स्टडी ऑफ इंडियन आर्ट अँड इट्स हेरिटेज, कल्चरल कॉन्टेक्स्ट अँड फिलॉसॉफी. भारतीय कला आणि तिचा वारसा, सांस्कृतिक संदर्भ आणि तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासातून रजा यांना आपली चित्र, आपली कलाकृती सापडली. हिज पिक्चर्स सीम टू रेडिएट पीस अँड लाईफ ॲट द सेम टाईम. त्यांच्या चित्रांमधून एकाच वेळी शांतता आणि सजीवता या दोन्ही गोष्टींचं उत्सर्जन होत आहे असं वाटतं. वी रिअलाइज दॅट द पेंटिंग इज अ व्हिजिबल फॉर्म ऑफ व्हेरी डीप थॉट. त्यांची चित्र पाहून एक खूप गहन विचार यातून मांडलेला आहे हे आपल्याला जाणवतं. व्हेरी फ्यू ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स कम्युनिकेट विथ द व्ह्युअर्स ॲज मच ॲज रजाज डू. रजांची आहेत तशी खूप कमी ॲबस्ट्रॅक्ट चित्र असतात जी अशा प्रकारे दर्शकांशी संवाद साधू शकतात. अर्थात त्यांची चित्र ही दर्शकांशी खूप चांगल्या प्रकारे संवाद साधतात. रजा वॉज बॉर्न इन अ स्मॉल व्हिलेज इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील एका लहानशा गावात रजा यांचा जन्म झाला. ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. वयाच्या 12व्या वर्षापासूनच त्यांनी चित्रकलेला सुरुवात केली. ही स्टडीड आर्ट ॲट द चित्रकला महाविद्यालय ॲट नागपूर अँड देन ॲट द JJ स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई. त्यांनी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातून आणि नंतर मुंबईच्या JJ स्कूल ऑफ आर्ट्स इथून कला विषयाचं शिक्षण घेतलं. लॅटर ही वेंट टू फ्रान्स टू स्टडी आर्ट. त्यानंतर कलेचं शिक्षण घेण्यासाठी ते फ्रान्सला गेले. आफ्टर अ फ्यू इयर्स
He decided to settle in France. His wife was French. काही वर्षांनंतर त्याने फ्रान्स येथे स्थायिक व्हायचं ठरवलं. त्यांच्या पत्नी फ्रेंच होत्या. He won many national and international awards. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. He was honored with all the 3 Padma awards, पद्मश्री, पद्मभूषण and पद्मविभूषण. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण ही तीनही पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. With all the awards and honors, his paintings were exploring a spiritual, metaphysical path. या सर्व पुरस्कार आणि सन्मानांबरोबरच त्यांची चित्र आध्यात्मिक, तात्विक मार्गही शोधत होती. Gradually, the bindu or point came to be the core of his paintings. हळूहळू बिंदू म्हणजेच ठिपका हा त्यांच्या चित्रांचा केंद्रबिंदू झाला. He described his work in these words, My work is my own inner experience and involvement with the mysteries of nature and form which is expressed in color, line, space and light. त्यांच्याच शब्दात त्यांनी केलेलं त्यांच्या चित्रांचं वर्णन असं, माझी कलाकृती ही माझी आंतरिक अनुभूती आहे आणि निसर्गातील गुढता व त्याची अनेकविध रूपं यांच्याशी असलेलं माझं नातं, चित्रातील रंग, रेषा, अवकाश आणि प्रकाश यातून व्यक्त केलं जातं. समटाईम्स अन आर्टिस्ट थॉट्स अपियर टू बी टू कॉम्प्लेक्स ऑर इवन कॉम्प्लिकेटेड वेन दे आर एक्सप्रेस्ड थ्रू वर्ड्स. कलाकाराचे विचार शब्दातून व्यक्त होतात तेव्हा ते कधीकधी खूप क्लिष्ट किंवा गुंतागुंतीचे वाटतात. फॉर हिम द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज हिज वर्क, हिज पेंटिंग्स. त्यांच्यासाठी त्यांची चित्र हेच त्यांचे संवादाचे प्रभावी माध्यम होते. रझा हॅड ग्रेट क्रिएटिव्हिटी. रझांकडे अतिशय सर्जनशीलता होती. हिज पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. त्यांची चित्र खूप बोलकी, व्यक्त होणारी असतात. This great artist passed away on 23rd July 2016 at the age of 94, leaving behind a legacy of sensitive paintings achieved through extraordinary compositions of lines and colors that depict extraordinary compositions. अशा असामान्य रचना रेखाटणाऱ्या या थोर कलाकाराने आपल्या संवेदनशील कलाकृतींचा वारसा मागे ठेवत 23 जुलै 2016 रोजी वयाच्या 94व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. गोंड आर्ट, गोंड कला. गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. गोंड ही एक आदिवासी कला आहे. इट हॅज बीन डेव्हलप्ड अँड प्रिझर्व्ड बाय द गोंड ट्रायबल पीपल रिसायडिंग लार्जली इन द मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अँड ओडिशा स्टेट ऑफ इंडिया. भारतातील मुख्यतः मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यात राहणाऱ्या गोंड समाजातील आदिवासी लोकांनी ही विकसित केली आणि जतन केली आहे. फ्रॉम दिअर ट्रॅडिशनल टेल्स अँड मिथॉलॉजी वी लर्न दॅट दे हॅव लिव्ड इन इंडिया फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स इवन बिफोर द अदर इनहॅबिटंट्स केम हिअर. त्यांच्या पारंपरिक कथा आणि पौराणिक कथांमधून आपल्या हे लक्षात येतं की भारतात बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या इतर अनेक लोकांच्या अगोदरपासून हे गोंड लोक हजारो वर्षांपासून भारतात वास्तव्य करीत आहेत. द गोंडी लँग्वेज इज सिमिलर टू तेलुगू, अ द्रविडियन लँग्वेज. गोंडी भाषा ही तेलुगू या द्रविडी भाषेसारखी आहे. गोंड आर्ट हॅज स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया. गोंड कला ही मुख्यत्वे करून मध्य भारतात पसरलेली आहे. ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्दर्न वॉल्स ऑफ दिअर हाऊसेस. लोक त्यांच्या घरांच्या मातीच्या भिंतीवर चित्र काढत असत. मोस्ट फोक आर्ट्स इन्वॉल्व नॅचरल टेक्निक्स ऑफ प्रिपेरिंग कलर्स अँड यूज ऑफ सेव्हरल मीडियम्स. रंग तयार करण्याची आणि विविध माध्यमे वापरण्याची नैसर्गिक तंत्र बऱ्याचशा लोककलांमध्ये दिसून येतात. दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन अ स्मूदली फ्लोविंग प्रोसेस.
ती तंत्र एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजगत्या सुपूर्द केल्या जातात. गोंड आर्ट इज नो एक्सेप्शन टू धिस. गोंड कला ही देखील याला अपवाद नाही आहे. अ हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर्स क्रिएट्स अ प्लीजंट ॲटमॉस्फियर. सुरेख चित्रांनी सजवलेलं एखादं घर आनंददायी वातावरण निर्माण करतं. ऑल्सो आर्ट इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. त्याचप्रमाणे आपण जे पाहतो ते नोंदवून आणि जतन करून ठेवण्याचं कला हे एक प्रभावी माध्यम आहे. इन्फो कार्ड्स यू युअरसेल्फ प्रिपेअर द कॅनव्हस द सरफेस ऑन व्हिच टू ड्रॉ अँड द कलर्स विथ व्हिच यू ड्रॉ. लोककलांमध्ये तुम्ही स्वतःच आपला कॅनव्हस तयार करता. एक असा पृष्ठभाग ज्यावर तुम्ही चित्र रेखाटणार असता आणि ज्यात रंग भरणार असता. दॅट इज वाय क्रिएटिंग फोक आर्ट इज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. म्हणूनच लोककला निर्मिती हा एक अतिशय समृद्ध करणारा अनुभव असतो. धिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ दिअर मीडियम. ही समृद्धता त्यांनी निवडलेल्या माध्यमातून दिसून येते. इन द डेज ऑफ पास्ट सेव्हरल थिंग्स इन नेचर सच ॲज सॉइल्स ऑफ डिफरंट शेड्स द ज्यूस ऑफ प्लांट्स लीव्स ट्री बार्क फ्लावर्स फ्रूट्स अँड इवन थिंग्स लाईक कोल अँड काउडंग वर यूज टू प्रिपेअर कलर्स. पूर्वीच्या काळी रंग तयार करण्यासाठी झाडांचे पानांचे झाडांच्या सालींचे फुलांचे फळांचे अर्क आणि रस तसेच कोळसा आणि गाईचं शेण यांसारख्या अनेक नैसर्गिक गोष्टींचा उपयोग केला जात असे. द डिफरंट कलर्स व्हेरियस टेक्स्चर्स अँड पॅटर्न्स व यूज इयर आफ्टर इयर लेंडिंग अ सिम्प्लिसिटी टू द आर्ट. वर्षानुवर्ष विविध रंग विविध पोत आणि आकार वापरले जात ज्यामुळे कलेला एक प्रकारचं सुबोध सुलभ रूप प्राप्त होत असे. वेन वी सी दीज पिक्चर्स वी रिअलाइज दॅट अ पिक्चर ड्रॉन दिस वे ऑर द अदर कॅन लुक इक्वली ब्युटिफुल. त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असं वाटतं की ती या न त्या कोणत्याही प्रकारे काढली तरी ती तितकीच सुंदर दिसतात. वॉट अ डीप थॉट दिस आर्ट कन्वेज अँड सो इझिली. किती गहन विचार या कलाकृतीत मांडतात आणि तेही किती सहजतेनं. इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट वी सी दॅट द आउटलाईन्स मे व्हॅरी अ लिटिल फ्रॉम आर्टिस्ट टू आर्टिस्ट बट द डिझाईन्स दॅट फील इट मेक द होल पिक्चर लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. गोंड या कलेच्या शैलीमध्ये चित्राची बाह्य रूपरेषा दर कलाकारानुसार थोडी थोडी बदलत जाते असं दिसून येतं, पण त्याच्या आतील भरीव नक्षीकाम मात्र संपूर्ण चित्राला सजीव आणि आकर्षक बनवतं. द डिझाईन्स इन्क्लूड सिम्पल टेक्स्चर्स अचीव्ड युझिंग डॉट्स स्ट्रेट लाईन्स डॉटेड लाईन्स कर्वी शेप्स अँड सर्कल्स. ठिपके सरळ रेषा ठिपक्यांच्या रेषा गोलाकार आणि वर्तुळे इत्यादीतून निर्माण होणाऱ्या साध्या सोप्या आकारातून अनेक प्रकारची नक्षी तयार होते. स्पेशल अटेन्शन इज गिवन टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर्स सो दॅट द टोटल इफेक्ट इज अमेझिंग अँड ब्युटिफुल. विविध रंगांच्या योग्य निवडीकडे विशेष लक्ष दिले गेल्यामुळे संपूर्ण चित्राचा परिणाम अतिशय मोहक आणि सुंदर होतो. इन टुडेज एज ऑफ कमर्शियलायझेशन मेनी मेन हॅव टेकन अप गोंड आर्ट. आजच्या व्यापारीकरणाच्या काळात अनेक पुरुषही गोंड कला आत्मसात करू लागले आहेत. बट द रूट्स ऑफ फोक आर्ट्स प्रॉबेबली लाय इन वुमेन्स डेली चॉर्स लाईक क्लिनिंग अँड डेकोरेटिंग द हाऊस डीलिंग विथ नॅचरल कलर्स इन द कोर्स ऑफ कुकिंग अँड इन दिअर लेजर टाईम ॲक्टिव्हिटीज. पण लोककलांची पाळंमुळं मात्र स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील साफसफाई गृहसजावट स्वयंपाकाच्या वेळी हाताळले जाणारे नैसर्गिक रंग आणि त्यांचे फुरसतीच्या वेळातील छंद यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये रुजलेली आहेत. धिस लेसन इज रिटन बाय आभा भागवत. सो फ्रेंड्स इफ यू लाईक धिस व्हिडिओ प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक कमेंट अँड शेअर. थँक्स फॉर वॉचिंग अँड गुड बाय.